मुंबई महामार्गालगत मंगळवारी सायंकाळी केलेल्या कारवाईत 40 धारदार तलवारी व रिक्षा 1,08,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. शहरात बेकायदा विक्रीच्या हेतूने काही तरुण शस्त्रांची वाहतूक करत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना मिळाली. त्यांनी विशेष पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक आर के घुगे यांना कारवाईच्या सूचना दिल्या. घुगे यांनी महामार्गावरील अड्डे हॉटेलजवळील मैदानात सापळा लावून तिघे संशयित रिक्षा येताच छापा टाकला. रिक्षात बसलेल्या मोहम्मद आसिफ, शाकीर अहमद, इरफान अहमद, हबीब अहमद, आसिफ अहमद, सलीम अहमद यांना अटक केली. रिक्षा झडतीत 40,000 रुपये किमतीच्या 40 धारदार तलवारी आढळल्या. याबाबतीत अधिक माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. मालेगाव मध्ये आपण काल आपल्याला माहिती प्राप्त झाल्यानंतर शस्त्रांचा जे म्हणजे तलवारी जे आहेत ते 40 तलवारी आपण जप्त केलेल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार एका गाडीतून ही शस्त्र जी आहेत ती यांना येणार होती. त्या संदर्भाने आपण तिथे पथक पाठवून सदरचा जो शस्त्रसाठा आहे आपण जप्त केलेला. यामध्ये आपण सध्या 3 आरोपींना अटक केलेला आहे. त्यांचं कोर्टामार्फत 2 दिवसांत आपला PCR मिळालेला आहे. त्याचबरोबर याच्यात चौथा जो आरोपी आहे त्याचे पोलीस तपास करून त्याच्या मागावर आहे. अशा प्रकारे पूर्वी देखील काही घटना घडलेल्या आहेत का त्याबद्दल आपण अधिक तपास करत आहोत. त्याचबरोबर हे शस्त्रसाठा हा कुठून येत होता, राज्यातून होता का, हे देखील आपण पाहत आहोत. ज्यामध्ये सध्या परिस्थितीमध्ये 4 आरोपी आहेत, त्यातल्या 3 आरोपी आपण अटक केलेले आहेत. चौथा आरोपी जो आहे त्याचं नाव मी सध्या सांगू शकत नाही. त्याला आपण त्याच्या संदर्भाने आपण माहिती काढून पुढची कारवाई आपण करत आहोत. याच्यामध्ये अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही आहे. कारण की याच्यामध्ये बॅकवर्ड लिंकेजेस जे आहेत म्हणजे हा कुठे तयार होतात, कोण घेऊन येतं, ट्रान्सपोर्टेशन कशाप्रकारे विविध ठिकाणी होतं हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारवाईत पोलीस कर्मचारी पंकज भोळे, प्रकाश बणकर, भूषण खैरनार व राठोड यांनी सहभाग घेतला. एमसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.